स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या करिअर गाईड मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती ती म्हणजे एम एस सी आय टी कोर्स इन्फॉर्मेशन इन मराठी म्हणजेच एम एस सी आय टीबद्दलची सर्व माहिती आपण मराठीमध्ये इथे पाहणार आहोत बरोबरच मित्रांनो एम एस सी आय टी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या माहीत असणे खूप गरजेचे आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा तुम्हाला एम एस आय टी कोर्सविषयी सर्व माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल बरोबरच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच कोर्सेसविषयी माहिती तुम्हाला यापुढे मिळत राहील बरोबरच जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की विचारा बरोबरच आपल्या ला व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर मित्रांनो चला आपण वळूया आपल्या मेन विषयाकडे तो म्हणजे एम एस आय टीबद्दल संपूर्ण माहिती तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण पाहूया की या व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारची कोणकोणती माहिती इथे पाहणार आहोत तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एम एस आय आय टीमध्ये अभ्यासक्रम कोणता असतो म्हणजे एम एस आय आय टी कोर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही त्यामध्ये काय काय शिकणार आहात त्यानंतर एम एस आय आय टीची फी किती असते एम एस सी आय टी सर्टिफिकेट महत्त्वाचे असते का एम एस सी आय टी दहावीनंतर करावी किंवा बारावीनंतर करावी याबद्दलसुद्धा आपण माहिती इथे पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण पाहूया की एम एस आय टीमध्ये अभ्यासक्रम कोणता असतो तर मित्रांनो तुम्हाला इथे असं सांगायचं आहे की एम एस सी आय टी हा एक कंप्युटर कोर्स असल्यामुळे या कोर्समध्ये तुम्हाला सर्व माहिती ही कम्प्युटर रिलेटेड शिकवली जाणार आहे तर मित्रांनो एम एस ए टीमध्ये तुम्हाला विंडोज एम एस वर्ड एम एस एक्सेल एम एस पॉवर पॉईंट एम एस आउटलुक या प्रकारची कम्प्युटर रिलेटेड माहिती तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला शिकवली जाते विंडोजमध्ये तुम्हाला बेसिक कंप्युटर रिलेटेड माहिती शिकवली जाते विंडोज काय असतं विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम काय असते त्यानंतर तुम्हाला कम्प्युटर कसा ऑपरेट करायचा कसा चालू करायचा कसा बंद करायचा शटडाऊन काय असतं रिस्टार्ट काय असतं याविषयीची बेसिक माहिती तुम्हाला या विंडोजमध्ये शिकवली जाते त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एम एस वर्ड हे शिकवलं जातं एम एस वर्डमध्ये तुम्हाला ग्रीटिंग कार्ड्स कसे बनवले जातात त्याचबरोबर तुम्ही डेटा कशाप्रकारे स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे एखाद्या माहितीचे तुम्हाला जर एखादी फाईल बनवायची असेल तर ती तुम्ही कशाप्रकारे एम एस वर्डमध्ये बनवू शकता त्याला चांगलं रिप्रेझेंट कशाप्रकारे करू शकता त्याची अलायमेंट कशी करायची त्याची फॉर्मॅटिंग कशी करायची ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एम एस वर्डमध्ये शिकवले जातात तर मित्रांनो पुढची गोष्ट ती म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेल ज्याला आपण एम एस एक्सेल असे बोलतो तर एम एस एक्सेल हे व्यावहारिक ज्ञानाविषयी तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे ते म्हणजे जर तुम्ही बँकिंग रिलेटेड डेटा जर स्टोअर करून ठेवत असाल एखादी शीट बनवत असाल त्यामध्ये व्यवहाराच्या गोष्टी टाईप करून ठेवत असाल किंवा तुम्हाला काही गणिती किंवा तुम्हाला काही गणिताविषयी मॅथ काही गोष्टी तिथे स्टोअर करायच्या असतील बॅलन्स शीट बनवायची असेल तुम्हाला ग्राफ बनवायचे असतील चार्ट्स बनवायचे असतील तर तुम्ही हे एम एस एक्सेलचा वापर करून ते करू शकता तर त्याविषयी तुम्हाला एम एस आय टी कोर्समध्ये शिकवलं जातं तर मित्रांनो पुढची गोष्ट ती म्हणजे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट हा प्रेझेंटेशन बनवण्यासाठी वापर केला जाणारा एक टूल आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन बनवू शकता म्हणजेच एखाद्या कंपनीमध्ये जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं सादरीकरण करायचं असेल तर तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं असतं तेच प्रेझेंटेशन तुम्ही इथे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट या टूलचा वापर करून बनवू शकता तर तुम्हाला एम एस आय टीमध्ये या विषयाची पूर्ण माहिती शिकवली जाते तर मित्रांनो पुढची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला एम एस आउटलुक याविषयी शिकवलं जातं एम एस आउटलुक हा एक मेलिंग प्लॅटफॉर्म आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना मेल करू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड अजून भरपूर गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात जीमेल काय असतं इंटरनेट काय असतं याचा उपयोग कसा केला जातो याविषयीसुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती इथे शिकवली जाते तर मित्रांनो या प्रकारचा सिलेबस तुम्हाला एम एस सी आय टीमध्ये असतो अजून तुम्हाला याविषयी काही जर माहिती हवी असेल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खाली विचारू शकता तर मित्रांनो आता आपण पाहूया की एम एस सी आय टी करण्यासाठी तुम्हाला किती फी द्यावी लागेल तर मित्रांनो एम एस आय टी करण्यासाठी तुम्हाला तीन ते चार हजार या दरम्यान फीज लागते एम एस आय टी करण्यासाठी तुम्ही कोणत्याही जवळच्या एम एस आय टी इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन त्यांना या विषयीची माहिती विचारू शकता ते तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती देतील तर मित्रांनो पुढचं म्हणजे एम एस सी आय टी सर्टिफिकेट किती इम्पॉर्टंट आहे जर मित्रांनो तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम देत असाल गव्हर्नमेंट नोकरीसाठी ट्राय करत असाल प्रयत्न करत असाल तर तुम्हाला एम एस सी आय टी सर्टिफिकेट हे खूप इम्पॉर्टंट आहे तेच जर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जर जॉब करू इच्छित असाल करण्याचा प्रयत्न करत असाल तर तिथे तुम्हाला एम एस सी आय टीचा एवढा जास्त फायदा होणार नाही म्हणजे एम एस सी आय टी सर्टिफिकेट नसेल तरी तुम्हाला प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे एम एस सी आय टी ही दहावीनंतर करायला हवी की बारावीनंतर करायला हवी तर मित्रांनो तुम्ही एम एस सी आय टी ही सुद्धा करू शकता किंवा सुद्धा करू शकता किंवा तुम्ही कधीही करू शकता परंतु मित्रांनो दहावीनंतर करणे हे एम एस आय आय टी चांगले असते कारण बारावीनंतर जर करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर बारावीनंतर तुम्हाला बारावीची एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला सीई टी नीट ए आय ट्रिपल ई या प्रकारच्या एक्झाम तिथे असतात त्याची तयारी तुम्हाला करायची असते त्यामुळे तुम्हाला तिथे वेळ नसतो त्यामुळे जर तुम्ही दहावीनंतरच एम एस आय टी करण्याचा विचार करत असाल तर तो योग्य ठरेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण एम एस सी आय टी विषयीची माहिती इथे पाहिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील